जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथून जवळच असलेल्या कोकडी तांड्याजवळ म्हसाळा कोकडी धरण असून या धरणावरून कळमसरा कुऱ्हाड आंबेवडगाव या मोठ्या लोकसंख्येच्या गावासह कोठडी तांडा गावासाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे। या वर्षीच्या उन्हाळ्यात या धरणात जेमतेम पाणी साठा होता व आता मृत जलसाठा शिल्लक असून अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने गावांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। तर दुसरीकडे याच म्हसाळा कोकडी धरणातून अनाधिकृतपणे विद्युत पंप ठेवून रात्रंदिवस विद्युत पंप चालू करून पाणी उपसा करून आपापल्या शेतातील विहीर व महाकाय शेततळी तुडुंब भरून घेतली जात असल्याचे दिसून येत आहे। मात्र या पाणी चोरीमुळे भविष्यात जर पाऊस लवकर आला नाही तर या चार गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असून मालखेडा राखीव जंगलातील जंगली प्राणी व पशुधनाची पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आता तरी पाटबंधारे विभाग सरपंच तसेच विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांनी संयुक्तपणे पाणी चोरी विद्युत चोरी व शासनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे। वृत्तदर्शन बातम्यांसाठी राकेश सुतार पाचोरा।